राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरू आहे. सरकारनं जास्त गर्दी करू नका असं वारंवार सांगूनही लोक ऐकत नाहीयेत. याची किंमत मोजावी लागू शकते. अगदी गेल्या वर्षी मोजावी लागली होती तशीच, कारण सणांपाठोपाठ कोरोनाची तिसरी लाट ही उंबरठ्यावर आहे. गणेशोत्सवानंतर कोरोनाचं विघ्न. नियम न पाळणं पडणार महागात. ऑक्टोबर अखेर कोरोनाची तिसरी लाट. ही रांग बघा. पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी अशी गर्दी केली होती. मास्क, सोशल डिस्टन्सिंग सारखे नियम धाब्यावर बसून सुरू असलेली ही लालबागच्या राजाची आरती बघा. किंवा मग विसर्जनाला झालेली ही गर्दी बघा. राज्य सरकार आणि तज्ज्ञांनी वारंवार इशारा देऊनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय. विघ्नहर्त्याचा उत्सव जल्लोषात सुरू असला तरी उत्सवानंतर कोरोनाचं विघ्न येऊ शकतं अशी भीती व्यक्त होतीये. गर्दी आहे आणि तिसरी लाट नक्कीच येईल असं मला स्वतःला माझं वैयक्तिक मत म्हणे सांगेल, परंतु ती कदाचित सौम्य राहील ज्या पद्धतीनं जगातली उदाहरणं आपल्या समोर आहेत त्याचे. जर आणखी 15-20 दिवस, कारण पुढचे 15 दिवस फार महत्वाचे आहेत. मुंबईमधून जे बाहेर गेलेले व्यक्ती आहेत ते गणपती उत्सवासाठी असो किंवा अन्य कोणत्या कामासाठी असो ते परत यायला सुरुवात झालेली आहे, तर त्यांच्यासुद्धा महानगरपालिकेचं लक्ष असेल. आणि आपल्या मार्फत मी त्यांना आवाहन करेल की बाहेरून आल्यानंतर आपण RT-PCR टेस्ट आपण जरूर करून घ्यावी. राज्यात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या आकडेवारी तब्बल 20% वाढ झाली आहे. मुंबईत ऑगस्टमध्ये दररोज 200 ते 300 कोरोना रुग्ण आढळत होते. आता सप्टेंबरमध्ये हाच आकडा 350 ते 400 वर पोहोचलाय. त्यातच नियम मोडून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवानं चिंतेत अधिक भर घातलीय. गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतरच कोरोनाची रुग्णसंख्या वाढली, मात्र परिस्थितीचं गांभीर्य आपल्याला समजलं नसल्याचंच गणेशोत्सवातील ही गर्दी सांगतीये. त्यामुळे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर स्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे. कृष्णात पाटील सह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे Zee 24.